माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक पप्पू कलानी यांनी त्यांच्या अंगरक्षकांनी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त युवराज भदाणे आणि सागर घोलप यांना पोलीस ठाण्याजवळच मारहाण केली. कलानी यांच्यावर पक्ष कार्यालयावर MRTP कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून ते बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं होतं. याचाच राग मनात धरून कलानी यांनी भदाणे यांना मारहाण केली. तर पालिकेच्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप कलानी समर्थक बिल्डरने केला आहे. दरम्यान मारहाण प्रकरणी पप्पू कलानी आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पप्पू कलानी यांना जामीन देण्यात आलेला आहे. पप्पू कलानी आणि त्याचे सहकारी आलेत आणि पप्पू कलानीने स्वतः मला आणि सागर घोलप आमचे सहायक आयुक्त यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तू आमच्या लोकांवर MRTP केली, माझ्या MRTP करतो म्हणून तुला आम्ही सोडणार नाही. तुला खोट्या गुन्ह्यामध्ये कच्च्या गुन्ह्यामध्ये आरोप आहे तर अडकून तुला मारणार आणि जोरात लाथाबुक्क्याने मला आणि सागर घोलपला मारणार. उल्हासनगरचे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भदाणे आणि घोलप हे कारवाईसाठी हे केलं होतं. त्यांना माजी आमदार पप्पू कलानी यांनी धक्काबुक्की करून मारहाण केलेली आहे. त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.